नमस्कार मंडळी. मंडळी, शिवशंकराची पूजा आराधना करताना नक्की काय काय काळजी घ्यावी, तसेच कोणत्या गोष्टी शिवपूजेमध्ये वापराव्यात आणि टाळाव्यात याबद्दल आज आपण विशेष माहिती घेणार आहोत. तसेच श्रावणी सोमवारच्या दिवशी अशा कोणत्या विशेष गोष्टी आपण आपल्या वास्तूमध्ये आणाव्यात ज्याचा फार सुंदर प्रभाव आपल्या वास्तूमध्ये मिळायला मदत होते. मंडळी, मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्याबरोबर गप्पा मारतो आहे आपल्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यावरून. मंडळी, वास्तू, ज्योतिष, धर्मशास्त्र, अध्यात्म, मंत्र अशा विविध विषयांची माहिती घेण्यासाठी ज्योतिष कट्टा हे यूट्यूबवरील चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. आणि हो, सोबत दिलेलं चिन्हसुद्धा अवश्य दाबा, जेणेकरून माझे नवीन येणारे व्हिडिओंचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मिळू शकतील आणि त्यामुळे माझे व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहू शकाल. चला तर मग आज आपण सुरू करूया. आज आपण ती माहिती घेऊया की ह्या शिवपूजेमध्ये कोणत्या गोष्टी टाळाव्यात, कोणत्या गोष्टी पाळाव्यात. मंडळी, शिवपिंडीवरती कधीही तुळसपत्र वाहू नयेत, हां, तुळशी वाहू नये, कारण धर्मशास्त्रानुसार तुळशीला महाविष्णूंच्या पत्नीचा दर्जा दिलेला आहे आणि त्यामुळे विष्णुरूपातील देवतेच्या पूजेमध्ये तुळशीपत्र अर्पण करण्याचा प्रघात आहे आणि म्हणूनच शिवपूजेमध्ये चुकूनही तुळशीचा वापर करू नये. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवपिंडीवरती हळद कधीही वापरू नये आणि कुंकूसुद्धा वापरू नये, कारण कुंकूसुद्धा हळदीपासून तयार केलेलं असतं. आता हळद वापरू नये कारण हळद ही स्त्रीतत्व आहे आणि शिव हे पुरुषतत्व मानलं जातं. तिसरी वस्तू म्हणजे शिवपिंडीवर कधीही कीड लागलेले, खराब झालेले, तुटलेले बेलपत्र वाहू नये. तसेच आपण मागच्या भागामध्ये पाहिलेलंच आहे की बेलपत्र वाहताना त्या बेलाच्या, पुन्हा एकदा दाखवतो, ह्या बेलपत्राच्या खालच्या बाजूला एक छोटीशी गाठ असते, ती गाठ काढून नंतरच ते बेलपत्र वाहावं आणि बेलपत्र वाहताना पुढचा दांडीचा भाग देवाकडे आणि पानाचा भाग आपल्याकडे करून ते शिवपिंडीवरती वाहावं. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवपिंडीवरती अगोदर जी आपण पूजेमध्ये बेलपत्र वाहिलेली असतात ती पुन्हा काढून पाण्यामध्ये स्वच्छ करून पुन्हा शिवपिंडीवरती अर्पण करता येतात असं धर्मशास्त्र सांगतं. आता आपण पाहूया शिवपूजेमध्ये आपण काय अर्पण करू शकतो, काय वाहू शकतो. अर्थातच शिवाला बेलपत्र अत्यंत प्रिय आहेच, पण त्याचबरोबर धोत्र्याचं काटेरी फळ हे सुद्धा आपण शिवपूजेमध्ये शिवाला वाहू शकतो. त्याचबरोबर चंदनसुद्धा शिवाला फार प्रिय आहे, त्यामुळे चंदन किंवा चंदनाची पाने आपण महादेवाला वाहू शकतो. पांढरे तांदूळ वाहिले जातात शिवशंकराच्या पिंडीवरती. पांढरे याच्याकरता की कुंकुम मिश्रित असलेले तांदूळ कधीही शिवाला वाहू नयेत. शिवाय पांढरे वस्त्र आपण शिवाला वाहू शकतो. शिवाला भस्म फार आवडतं आणि म्हणून हे भस्म आपण शिवाला वाहू शकतो. अर्थात भस्म अंगाला लावून, कपाळाला लावून आपण शिवाची पूजा करणं हे सुद्धा शास्त्रोक्त मानलं जातं. मंडळी, शिवाला श्रावण महिना प्रिय मानला जातो कारण असंही सांगितलं जातं की याच महिन्यात माता पार्वतीने साधना करून शिवशंभूला प्रसन्न करून घेतलं होतं आणि म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये शिवपूजेचं महात्म्य काही औरच आहे. शिवाय शिवाला प्रिय असलेल्या काही वस्तू आपण या महिन्यामध्ये म्हणजेच श्रावणी सोमवारच्या दिवशी जाणीवपूर्वक आपल्या वास्तूमध्ये आणल्यास त्या फारच शुभ आणि भाग्यकारक समजल्या जातात. अर्थात आता आपण ज्या वस्तू सांगणार आहोत त्या सगळ्याच वस्तू आणायला पाहिजेत असा काही अट्टाहास नाही. आपल्याला आवश्यकता असेल तर त्यापैकी एक किंवा अनेक वस्तू आपण आवर्जून आणाव्यात. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे शिवाला अत्यंत प्रिय आहे तो म्हणजे जल अभिषेक किंवा दुग्ध अभिषेक आणि म्हणून शिवाला आपण जल अर्पण ज्या तांब्यातून, चांदीच्या किंवा तांब्याच्या कलशातून करतो असा कलश श्रावणी सोमवारच्या दिवशी आणावा. त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवावं, त्यातून शिवाला जल अर्पण करावे, म्हणजेच अशा प्रकारचं कलश आपण आणू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे चांदीचं कडं किंवा मोती. या दोन्ही गोष्टी शिवशंभूला अत्यंत प्रिय आहेत, त्यामुळे ज्या व्यक्ती त्यांच्या आवश्यकतेनुसार या वस्तू श्रावणी सोमवारच्या दिवशी आपल्या अंगावरती धारण करतील त्यांच्याकरता हे फार शुभ आणि भाग्यकारक समजलं जातं. विशेष करून ज्या व्यक्तींना मानसिक त्रास आहे, ज्या व्यक्ती सतत डिप्रेशनमध्ये असतात, अंगामध्ये उष्णता फार वाढलेली आहे, स्वभावामध्ये तापटपणा आहे, जी मंडळी क्रिएटिव्हिटीच्या क्षेत्रामध्ये काम करत असतात, ज्यांची मानसिक स्थिती फार कमजोर आहे, अशांनी तर अवश्य हा उपाय करावा, अर्थात जाणकारांचा सल्ला घेऊन. तिसरी गोष्ट म्हणजे रुद्राक्ष. ज्यांना अंगावरती आपल्या रुद्राक्ष धारण करायचं आहे किंवा पूजेमध्ये ठेवायचं आहे, त्यांनी श्रावणातल्या सोमवारी योग्य मार्गदर्शन घेऊन रुद्राक्ष अवश्य धारण करावं, हे फार शुभकारक मानलं जातं. असा रुद्राक्ष आपण आपल्या पूजेमध्ये सुद्धा ठेवू शकतो. शिवाय ज्यांनी अगोदरच रुद्राक्ष धारण केलेले आहेत त्यांनी
या श्रावणी सोमवारच्या दिवशी ह्या रुद्राक्षावरती शिवमंत्र पाठ, ओम नमः शिवाय किंवा रुद्रपाठ करून दुधाचा किंवा पाण्याचा अभिषेक करून घ्यावा आणि नंतर ते पुन्हा अंगावरती धारण करावे, हे विशेष फलदायी मानलं जातं. चौथी गोष्ट म्हणजे गंगाजल. मंडळी, श्रावणातल्या सोमवारी आपल्याला जर कुठूनही गंगाजल प्राप्त झालं तर ते अवश्य आपल्या पूजास्थानामध्ये किंवा स्वयंपाकघरामध्ये तांब्याच्या किंवा चांदीच्या कलशामध्ये भांड्यामध्ये ठेवावं, हे फार संपन्नकारक मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार तर घराच्या ईशान्य दिशेमध्ये अशा प्रकारे मिळालेलं गंगाजल चांदीच्या कलशामध्ये ठेवावं हे भाग्यकारक मानलं जातं. वास्तुदोष निराकरण होण्यास खूप चांगली मदत होते. पाचवी गोष्ट आहे चांदीचं किंवा तांब्याचं त्रिशूळ, शिवाचं शस्त्र, जे शत्रूंचा नाश करण्यासाठी, आपल्यावर आलेल्या अशुभ शक्तींचा बिमोड करण्यासाठी, वाईट अशुभ नजरबाधा याचा त्रास कमी होण्यासाठी श्रावणी सोमवारी आवर्जून असा त्रिशूळ आणून त्यावरती ओम नमः शिवायचा मंत्रपाठ अभिषेक करून आपल्या दाराच्या दर्शनी भागात बाहेरच्या बाजूला आपण हे त्रिशूळ लावू शकतो. शत्रुपीडेचा त्रास कमी होण्यास खूप खूप चांगली मदत मिळते. मंडळी, या श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथ महादेव यांची जास्तीत जास्त कृपा आशीर्वाद आपल्याला मिळावेतच. याच्यामध्ये जाता जाता एक शेवटची गोष्ट सांगतो. मंडळी, आपण कुठल्याही मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथे आपण टाळ्या वाजवतो, घंटानाद करतो आणि देवाचं दर्शन घेतो, पण शिवमंदिरामध्ये जाताना मात्र असं मानलं जातं की शिवशंकर भोलेनाथ हे नेहमी आपल्या साधनेमध्ये मग्न असतात, त्यामुळे त्यांना शांततेची आवश्यकता असते. मंडळी, त्यामुळे शिवमंदिरात जाताना शांतता पाळावी, घंटानाद करू नये किंवा कुठलंही वाद्य वाजवू नये आणि टाळ्या तर बिलकुल वाजवू नयेत. मंडळी, थोडंसं आश्चर्य वाटेल हे ऐकल्यानंतर, पण शिवशंकर हे नेहमी साधनेमध्ये लीन असतात, म्हणून त्या ठिकाणची शांतता फार महत्त्वाची आहे. मग ह्या टाळ्या, ह्या घंटानाद, हा मृदुंगवाद हा कधी करावा? तर अर्थात शिवाची ज्या वेळेला आपण आरती करत असतो, सकाळ, दुपार, संध्याकाळ, अशा वेळेला आपण विविध प्रकारची वाद्य वाजवू शकतो, टाळ्यांचा नाद करू शकतो, तो त्यावेळेलाच आवर्जून करावा. पण इतर वेळेला मात्र शिवशंकराच्या मंदिरामध्ये नेहमी शांतता ठेवावी आणि अशा शांततेच्या स्थानामध्ये, अशा शिवमंदिरामध्ये जाऊन आपल्यालासुद्धा घटे काही घडीभर शांत बसून ध्यान करता आलं, शांत राहून मंत्रपाठ करता आलं, चिंतन मनन करता आलं, तर ते शिवमंदिरामध्ये अवश्य करावं असं शास्त्रकार सांगतात. मंडळी, ही माहिती कशी वाटली? आवर्जून कळवा, कळावे लोभ आहे असावा. धन्यवाद.